ऐरणीच्या देवा तुला हे गाणं ऐकलंय की आपल्या समोर येणारी अभिनेत्री म्हणजे जयश्री गडकर। गोड चेहरा आणि तितकाच गोड अभिनय करणारे जयश्री गडकर यांनी सिनेसृष्टीतील आपलं स्थान कायमच अबाधित ठेवलं आहे। बालपणापासूनच त्यांना अभिनय, नृत्य आणि संगीताची विशेष गोडी होती। कर्नाटक मधील कनसगिरी गावातील एका कोकणी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्या 5 वर्षाच्या असताना मुंबईला स्थलांतरित झाल्या आणि अगदी लहान वयात सुरू झाला एक उत्तम अभिनेत्री घडण्याचा प्रवास। गायनाचे प्रचंड वेड असलेल्या जयश्रीताईंनी गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली। मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांचा शिक्षणातील रस कमी होऊ लागला। मग काय, त्यांनी नृत्याचे धडे देखील गिरवायला सुरुवात केली। गायन आणि नृत्य यांचे कलागुण असलेल्या जयश्रीताईंना अनेक सिनेमांमध्ये बाल कलाकार म्हणून काम मिळत होते। अवघ्या 13व्या वर्षी त्या तमाशा सिनेमात झळकल्या होत्या। एकदा एका कार्यक्रमात नृत्य सादर करताना राम देवतळे यांनी जयश्रीताईंचा फोटो काढून आपल्या स्टुडिओमध्ये लावला आणि नेमका तोच फोटो दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी पाहून त्यांना सिनेमात काम करण्याची संधी दिली। इथून सुरू झालेल्या या प्रवासात त्यांनी पुन्हा कधी मागे वळून पाहिलेच नाही। अशी असावी सासू, दिसत तसं नसतं, एक गाव 12 भानगडी, वैजंती यांसारख्या अनेक सिनेमात त्यांनी उत्तम काम केले। मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, सांगते ऐका, साधी माणसं हे त्यांचे सिनेमे विशेष गाजले। रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत जयश्री गडकर यांनी कौशल्याची साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे। विशेष म्हणजे याच मालिकेत त्यांचे पती बाळधुरी हे दशरथाच्या भूमिकेत होते। जयश्री यांनी मराठीसह हिंदी, तामिळ, पंजाबी आणि गुजराती अशा कितीतरी सिनेमांमध्ये काम केलं। जयश्री गडकर यांनी 1886 साली स्वतःच्या आयुष्यावर आधारित अशी मी जयश्री हे पुस्तक प्रकाशित केले। सलग 3 वर्ष त्यांनी उत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य शासनाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरलं। उत्कृष्ट अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर सिनेसृष्टी गाजवणाऱ्या हरहुन्नरी अभिनेत्रीचे 29 ऑगस्ट 2008 साली निधन झाले। त्यांच्या अनेक कलाकृतीतून त्या आपल्यासाठी आजही जिवंत आहेत एवढं नक्की। या अष्टपैलू अभिनेत्रीला मानाचा मुजरा।